नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। राहता नगरपालिकेचा आज पुन्हा एकदा अत्यंत गलिच्छ कारभार पाहायला मिळालाय। अखंड भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वीरभद्र महाराज मंदिर, अनेक गावातील भाविक वीरभद्र महाराजांच्या दर्शनासाठी येतात। भाविक गाडी घेऊन जाताना नगर मनमाड रोडलगतच अगदी मंदिराकडे जाताना मध्येच चेंबर आहे, ज्या ठिकाणी खूप सारे अपघात झाले असून अद्यापही राहता नगरपालिकेचे लक्ष त्या ठिकाणी नाही गेले। एखादी जीवितहानी झाल्यानंतर नगरपालिकेला जाग येणार का असं ग्रामस्थ बोलत आहेत। नगरपालिकेच्या गलथान कारभाराचं हे एक उदाहरण। वीरभद्र मंदिरासमोर असलेला चेंबर हा अत्यंत धोकादायक आणि पायी चालणारा सुद्धा त्या चेंबरमध्ये पडून त्याचा जीव गमावू शकतो। त्याच्या सर्व आणि आत्ता मी गाडी घेऊन येत असताना तो चेंबर दिसत नाही। पुढे ट्रॅफिक बघायची की चेंबर बघायचा? हा चेंबर रोड लेवल अंडरग्राउंड झाला पाहिजे, एवढी विनंती। राहता नगरपालिकेचे अनेक गलिच्छ कारभार आहेत। ही नगरपालिका गलिच्छ कारभारासाठी ओळखली जाते असेही नागरिकांचे म्हणणे आहे। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।